आणि औरंगाबाद शहरामधल्या रिक्षा चालकांनी संपाची हाक दिली आहे. औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक आपल्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून संपावर जाणार आहेत. या संपामध्ये 15 रिक्षा चालक संघटनांनी सहभाग घेतलाय आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. रिक्षाने प्रवास करणाऱ्या औरंगाबादकरांचे उद्यापासून हाल होण्याची शक्यता आहे, कारण की औरंगाबादेतले रिक्षा चालक हे उद्यापासून संपावर जाणार आहेत. वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे रिक्षा चालक संपावर जाणार आहेत. त्यांचे 15 संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्यात वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत. रिक्षा चालवताना मीटर कॅलिब्रेशनसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात यावी, यानं अशा अनेक मागण्यांसाठी हे रिक्षा चालक उद्यापासून संपावर जात आहेत. रिक्षा चालक मालक संघटना जी आहे त्याचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय तुमच्या मागण्या आहेत या सगळ्यामध्ये? आमच्या मागण्या ह्या आहेत, ज्या पद्धतीने मीटर कॅलिब्रेशनसाठी आम्हाला जी मुदतवाढसाठी आम्ही RTO अधिकारी यांना भेटली त्यांची भेट घेतली, त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे का आम्ही मीटर कॅलिब्रेशनसाठी तुम्हाला मुदतवाढ कोणत्याही परिस्थितीमध्ये देणार नाही. आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारीसुद्धा आमच्या कोणत्याही रिक्षा चालकाच्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत यशस्वी झालेले नाही. 23 मागण्याच्या आम्ही मागं 16 सप्टेंबरला आंदोलन केलं होतं, ते आंदोलन आम्हाला मागं घेण्यास या प्रशासनाने भाग पाडलेला आहे. आम्ही आम्हाला लॉलीपॉप देऊन चॉकलेट देऊन आमचं आंदोलन मागं घेण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं, परंतु ह्यावेळेस आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. मुदत या ठिकाणी रिक्षा बंदचा हाक या सर्वांनी दिली आहे आणि त्यामुळे उद्यापासून जे रिक्षाने प्रवास करतात त्यांचे हाल होण्याची शक्यता निश्चित आहे. आणि या सगळ्यामुळे औरंगाबादमध्ये जे रिक्षाने प्रवास करतात त्यांच्यासाठी उद्यापासून निश्चितच हाल सोसावे लागणार आहेत. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.